रामटेक मौदा पारशिवणी येथील शेती पांदण रस्त्याची बांधकामाची चौकशी करण्याबाबत नुकतेच माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसेच जिल्हाधिकारी नागपूर व मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर उपविभागीय अधिकारी रामटेक तहसीलदार रामटेक यांना पत्र दिले आहे. सन 2019-22 या कालावधीत झालेल्या पांदण रस्त्याच्या कामामध्ये मातीकाम व मुरुमचे थर याचे योग्य प्रकारे काम झालेले नाही. तसेच नाली खोदून माती रस्त्यावर टाकली आहे. बेलन रोड रोलरने दबाई बरोबर केलेली नाही, त्यामुळे पांदण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही, शेतकऱ्यांना औषध खत नेता येत नाही आदी समस्याबाबत उच्चस्तरीय तपास करून योग्य कारवाई करावी याबाबत निवेदनसुद्धा देण्यात आले. यावेळी मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार रामटेक विधानसभा, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, मूलचंद यादव, दिगंबर वैद्य, सुंदर ताकोत, लेंडे व इतर सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. हे नवेगाव चाचेर रेल्वे स्टेशनचा हे पांदण रस्ता आहे. मागच्या वर्षी बनवलेली आहे, फक्त माती टाकलेली आहे. त्याच्यात दबाई नाही केली रोलरनं, रोड रोलरनं दबाई पण नाही केली. आता ट्रॅक्टर जाऊन असे एवढे मोठे खोल खोल खड्डे पडलेत. आणि पावसाळ्यात शेतकऱ्यांना आपले जे काही या ठिकाणी ते खत आणि इतर यांची मागणी आहे का भाई, सर्व पांदण रस्त्यांची चौकशी करावी आणि येता चांगला माती टाकून, येता चांगला हार्ड मुरुम खडीवाला ते टाकून, चाचेरचे आपले कलारे साहेब सरपंच साहेब आहेत येता, आणि सर्व कामाची नीटपणे कामं झाल्या पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना भर पावसात त्यांना त्यांची ट्रॅक्टर त्यांची काही बैलबंडी असतील ते सर्व येतं त्यांच्या शेतपर्यंत गेलं पाहिजे. 3-3, 5-5 किलोमीटर